नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या थ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारलेले सरासरी या घटकावरील प्रश्न आणि त्याची उत्तरे ट्रिकनुसार पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, एका फलंदाजाच्या पहिल्या चार कसोटी सामन्यातील धावांची सरासरी 42 आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी 50 करावायची असल्यास त्याला पाचव्या कसोटीत किती धावा कराव्या लागतील. दोन पद्धतीने आपण सोडवणार आहोत. पहिली जी काय बेसिक मेथड आहे त्यामध्ये बघा, पहिल्या चार कसोटी सामन्यांतील धावांची सरासरी 42 आहे. आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. यामध्ये पहिल्या चार कसोटी सामन्यांतील धावांची सरासरी 42 आहे. एकूण चार कसोटी सामन्यांमध्ये किती धावा काढल्या तर ते आपण कसं करणार आहे, 4 × 42. 4 × 42 किती, 4 × 2 = 8 आणि 4 × 4 = 16, 168. चार कसोटी सामन्यांमधील धावांची बेरीज आहे 168. जर पाच कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी 50 करायची असेल तर पाच कसोटी सामन्यांमधील एकूण धावांची बेरीज आहे 5 × 50. 5 × 50 किती, 250. चार कसोटी सामन्यांमध्ये एकूण धावा केलेले आहेत 168 आणि पाच कसोटी सामन्यांमध्ये एकूण धावा केलेले आहेत 250. पाचव्या कसोटी सामन्यांमध्ये त्याला किती धावा कराव्या लागतील तर 250 − 168 किती येईल बघा, 2 × 14 = 8, 1 × 0 = 0. म्हणजे पाचव्या कसोटी सामन्यामध्ये त्याला 82 धावा कराव्या लागतील आणि याचं उत्तर येईल 2 × 82. दुसऱ्या पद्धतीने आपण पाहणार आहोत डायग्रामनुसार. दुसरी पद्धत कशी आहे बघा, पहिल्या चार कसोटी सामन्यांमधील धावांची सरासरी आहे 42. सरासरी म्हणजे सर्वांचे समान वाटप. बघा, चार कसोटी सामन्यांमधील सरासरी आहे 42. एक, दोन, तीन, चार याची सरासरी आहे 42 आणि पाचव्या कसोटी सामन्यांमध्ये त्याला किती धावा करायला लागतील हे आपल्याला माहित नाही, हे आपल्याला काढायचं आहे. पण त्यांची सरासरी आली 50. चार कसोटी सामन्यांमधली सरासरी 42 आणि पाच कसोटी सामन्यांमधली सरासरी 50. हा जो काही गॅप आहे तो किती आहे, 50 − 42 तो आहे 8. मग आपल्याला हे 8 चारी डावामध्ये द्यावं लागतील, 1, 2, 3, 4. म्हणजे एवढा मोठा गॅप आहे, 8 हे 4 वेळा आहे, म्हणजे 8 × 4 8 × 4 = 32. म्हणजे 32 एवढा गॅप इथं आहे. मग तो गॅप आपण कुठं भरून काढणार आहे तर पाचव्या कसोटी सामन्यांमध्ये. पाचव्या आहे ज्यामध्ये आपल्याला 50 धावा काढाव्या लागतील, त्याच्याबरोबर हा जो काय गॅप आहे म्हणजे 32 हे एक्स्ट्रा धावा पण काढावा लागते. एकूण धाव संख्या येतील 50 + 32 येईल 82. याचं उत्तर येईल 2 × 82. पुढचा प्रश्न आहे, 49, 59, 54, 62, 76 यांची सरासरी काढ.
सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। संख्यांची बेरीज करा, 49 अधिक 59 अधिक 54 अधिक 62 अधिक 76। 7 2 8, 8 4 12, 12 9 21, 21 9 30, 8 4 3, 3 4 7, 7 5 12, 12 5 17, 17 7 23, 23 7 30। म्हणजे एकूण बेरीज झाली 300 आणि एकूण संख्या आहेत 1 2 3 4 5। याला 5 ने भागाकार करा, 5 1 5, 5 6 30, 5 0 0, याचं उत्तर येईल ए 60। पुढचा प्रश्न आहे, सचिनने 4 डावात काढलेल्या धावांची सरासरी 50 आहे, तर त्याने 4 डावात एकूण किती धावा काढल्या? आपल्याला माहित आहे सरासरी म्हणजे एकूण बेरीज भागिले एकूण संख्या। यामध्ये काय विचारलं आपल्याला, सरासरी 50 दिलेली आहे आणि एकूण धावा किती काढल्या विचारलेला आहे। किती डाव आहेत? तर 4, एकूण संख्या ठिकाणी 4 येईल आणि एकूण बेरीज आपल्याला काढायची। गुणाकार करा, 50 गुणिले 4, त्याचं उत्तर येईल 200। ऑप्शन 3 करेक्ट आहे। पुढचा प्रश्न आहे, 42 78 80 86 आणि 60 या अंकांची सरासरी किती? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे, 7वी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती? 6 संख्यांची सरासरी ही दिलेली आहे 64.5। एकूण संख्यांची बेरीज किती येईल? ते येणार आहे 6 गुणिले 64.5। किती येईल मग? 6 5 30, 4 3, 6 4 24 3, 27, 4 2, 6 6 36 2, 38, म्हणजे 387 आले। मग 7वी संख्या 96 असल्यास, 7वी संख्या दिली 96, एकूण 7 संख्यांची सरासरी किती येईल हे काढायला सांगितले। आपल्याला हे 387 मध्ये 96 ऍड करावं लागेल। काय येईल बघा, 7 7 13 1 9 1 10 8 18, 1 3 1 4, 483 एकूण संख्यांची बेरीज झाली आणि एकूण संख्या आहेत 7, 7 ने भागाकार केला तर आपल्याला सरासरी भेटेल 7 1 7, 7 2 42, 6 उरले 63, 7 9 63, म्हणजे उत्तर येईल 69। आता डायग्राम नुसार कसं आपल्याला सोडवायचं बघा, सेकंड मेथड, 6 संख्यांची सरासरी दिलेली आहे, बघा 6 संख्या दिलेल्या आहेत, त्यांची सरासरी दिलेली आहे 64.5 आणि 7वी संख्या ती आहे 96, ही संख्या दिलेली आहे 96। आपल्याला या 7 संख्यांची सरासरी आपल्याला विचारलेली आहे। पहिल्यांदा हा गॅप किती आहे बघा, या गॅप मध्ये
शहाण्णव वजा 64.5 किती येईल बघा. शहाण्णव वजा 64.5 पॉइंट पाच, पाच मधलं 4 गेले 1 आणि 9 मधलं 6 गेले 3, 31.5. 31.5 एवढा गॅप आहे. एकूण संख्या किती आहेत? 6. 1 2 3 4 5 6 आणि हे 7, म्हणजे 6 संख्यांमधला गॅप आहे 31.5. हा जो गॅप आलेला आहे 31.5, हा आपल्याला एकूण 7 संख्यांमध्ये डिवाइड करावा लागेल. ह्याला आपण 7 ने भागलं, 7 एके 7, 7 चौक 28, 3 उरले 35, 7 5 35. म्हणजे अगोदरची जी काही सरासरी होती 64.5, यामध्ये कितीने वाढ होणार आहे? 4.5 ने वाढ होणार आहे. म्हणजे 64.5 अधिक 4.5, 0, 9 आणि 6, म्हणजे उत्तर आहे 4.69. पुढचा प्रश्न आहे, 10 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. त्यापैकी 8 वर्षाचा एक विद्यार्थी कमी केला व दुसरा एक विद्यार्थी नवीन आला, तर त्यांचे वयाची सरासरी 11 वर्ष होती, तर आलेल्या नवीन विद्यार्थ्याचे वय काय? बघा, दोन पद्धतीने करणार आहोत. पहिली मेथड, 10 विद्यार्थ्यांची वयाची सरासरी 10 वर्ष आहे, म्हणजे 10 विद्यार्थ्यांची एकूण वयांची बेरीज किती? 10 गुणिले 10, 100. त्यापैकी 8 वर्षाचा एक विद्यार्थी कमी केला, यातनं एक विद्यार्थी कमी केलेला आहे ज्याचं वय 8 वर्ष आहे. 100 मधनं 8 गेली, किती राहिले? 92. आणि दुसरा एक विद्यार्थी नवीन आला, तर त्यांच्या वयाची सरासरी 11 वर्ष झाली, म्हणजे 10 होते 10च राहिले. 10 विद्यार्थ्यांची एकूण वयाची सरासरी आता 11 वर्ष आली. 10 गुणिले 11 म्हणजे एकूण विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज देईल 110. पहिल्या वेळेस एक विद्यार्थी बाहेर आला, नंतर दुसरा विद्यार्थी आतमध्ये गेला, म्हणजे विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये बदल झालेला नाही. इथं अगोदर 92 होतं, नवीन ह्याच्यामध्ये आले 110. यामध्ये डिफरन्स किती आहे बघा? 110 वजा 92 किती? 8 10 18. जो काही नवीन विद्यार्थी होता त्याचे वय असणार आहे 18 वर्ष. 3 18 हे योग्य उत्तर आहे. दुसरी मेथड आहे, दुसऱ्या मेथडने आपण कसं करणार आहोत बघा. 10 विद्यार्थ्यांची वयाची सरासरी आहे 10 वर्षे, 10 विद्यार्थी दिलेले 1 ते 10, त्यांच्या वयाची सरासरी आहे 10 वर्ष, ठीक आहे. एक विद्यार्थी यामधनं बाहेर आला की ज्याचं वय आहे 8 वर्ष, याच्या ऐवजी दुसरा एक विद्यार्थी आला की ज्यामुळं या सर्वांची वयाची सरासरी झाली ते आहे 11 वर्ष. यामध्ये बघा, पहिल्यांदा 10 वर्षे एवढी सरासरी होती, आता झाली 11, विद्यार्थी संख्या तेवढीच राहिली. हा गॅप कितीचा आहे? 11 वजा 10, त्याला 1 वर्ष. 1 वर्ष हा गॅप किती जणांमध्ये असणार आहे? तर तो असणार आहे 10 मध्ये, ठीक आहे. म्हणून 1 गुणिले 10 तेल 10 वर्ष. एवढा मोठा इथं खड्डा आहे, तो इथं आपल्याला भरून काढावा लागेल. ह्या 8 वयामध्ये हे 10 ऍड करायला लागेल, तेव्हाच हे बरोबर येणार आहे.
ह्याचं वय किती असेल? 10 अधिक हे 8 वर्षे, ते येणार आहे 18. माझं उत्तर येईल 3 18. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.